चला आपण लाडू करायला आता सुरुवात करूया। इथं मी साखर दळून घेतलेली आहे, आपल्या आवडीनुसार साखर घ्या। मी इथं अर्धा ते पाऊण किलो साखर दळून घेतली आहे। इथं अर्धा किलोच्या वर मी असं गव्हाचं पीठ घेतलं आहे, गाळलेलं नाही आहे, त्याचा कोंडा पण चांगला असतो लाडूंना। इथं मी 200 ग्रॅम बदाम घेतलेले आहे, 200 ग्रॅम काजू घेतलेले आहे, 200 ग्रॅम मी इथं डिंक घेतला आहे खायचा, आणि इथं आपल्या बिया घेतल्या आहे याच्या टरबुजाच्या, त्या पण छान लागतात लाडूमध्ये। इथं खसखस घेतली आहे, खसखस खूप चांगली असते शरीराला। इथं अर्धा किलो आपलं शुद्ध गाईचं घी घेतलेलं आहे मी। इथं मी 1/4 किलोच्या वर असे खोबऱ्याचे तुकडे काप करून घेतलेले आहे, 1/4 किलोच्या वरच खारीक अशी तुकडा करून घेतलेली आहे, त्याच्या बिया काढून घेतल्या, आणि खलबत्ता मुसळी घेऊन त्याचे तुकडे करून घेतलेले आहे। चला इथं मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपण खोबरं किसून घेतलेलं नाही आहे, पण खारीक पण बारीक केलेलं नाही आहे। आता आपलं मिक्सरचं भांडं आपलं खराब नको व्हायला म्हणून आपण इथं मी एकत्रच खारीक आणि खोबरं असं अर्धा अर्धा करून छान असं थोडंसं लालसर भाजून घेते, जास्त पण नाही। आपल्याला नंतर खारीक खोबरं तुपात पण भाजायचं आहे म्हणून थोडंसं गरम करायचं आहे आपल्याला, म्हणजे दळताना त्रास नाही होणार आपल्याला। आता मी खारीक खोबरं छान असंच भाजून घेते सगळं। चला खारीक खोबरं मी असं तुम्ही बघू शकता असं थोडंसं भाजून घेतलं आहे, कोंबट असतानाच आपल्याला दळून घ्यायचं आहे ते, म्हणजे आपलं मिक्सरचं भांडं खराब होत नाही। काही वेळा खारीक दळताना मिक्सर बंद पडतं किंवा याचे ब्लेड पण तुटतात, म्हणून असं खारीक खोबरं भाजून घ्यायचं आणि एकत्रच कोंबट असताना दळायचं, म्हणजे आपलं मिक्सरचं भांडं कधीच खराब होणार नाही। चला तुम्ही बघू शकता खारीक खोबऱ्याची इतकी छान मी पावडर तयार करून घेतलेली आहे। आपलं मिक्सरचं भांडं पण नीट राहिलं आहे, काही झालेलं नाही आहे। मी पहिल्या खारीक खोबऱ्याच्या व्हिडिओमध्ये पण हेच दाखवलं आहे की खोबरं न किसता लाडू कसे करायचे, तुम्ही तोही व्हिडिओ बघू शकता। आता मी असंच सगळं खारीक खोबरं दळून घेते, मग तुम्हाला दाखवते। चला कढई ठेवलेली मी आता गरम करायला, त्यात आपण साजूक तूप टाकूया थोडंसं। आता आपल्याला तुपाचा वापर सुरू करायचा आहे यापासून। आता थोडं तूप तापलं की थोडा थोडा डिंक टाकायचा आहे आपल्याला। डिंक छान खरपूस भाजून घ्यायचा आहे तळून। आपला डिंक खूप छान फुलायला लागला आहे, तुम्ही बघू शकता। थोडा थोडा टाका म्हणजे एकदम पण चिटकणार नाही। आता अशा प्रकारे मी सगळा डिंक तळून घेते। चला आपला सगळा डिंक मी भाजून तळून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। नंतर आपल्याला हा बारीक वाटून घ्यायचा आहे। सगळं मी काढून घेते एका ताटात। चला आता पुन्हा आपण कढई गरम केली आहे, थोडंसं तूप टाकूया, त्यात आपण आता बदाम भाजून घेऊया तळून घेऊया। लाडूचं सामान मी माझ्या ह्याच्याने दाखवलंय तुम्हाला, तुम्ही जास्त लाडू करत असाल जास्त सामान घ्या, कमी करत असाल तर कमी सामान घ्या, सगळं तुमच्यावर आहे सामानाचं। आता बदाम छान लालसर आपण मस्त तळून घेऊया। चला आपले बदाम एकदम छान तळले गेले, तुम्ही बघू शकता आवाज येतोय, मस्त फुलून गेले। आता मी हे बदाम सगळे ग्राइंडरमध्ये काढून घेते, आपल्याला बारीक दळून घ्यायचे बदाम पण। तुपात आता आपण काजू तळून घेऊया, थोडंसं तूप लागलं टाकायचं। आता काजू पण मी छान बदामासारखे लालसर तळून घेते, काजूला जास्त वेळ नाही लागत तळायला, बदामाला थोडासा वेळ लागतो, जास्त पण नाही, पण काजू अगदी मंद आचेवरच तळा, नाही तर लगेच लालसर लवकर होतात। त्यातच आपण टरबुजाच्या ह्या बिया घेतल्या आहेत, त्या पण मी टाकून दिल्या आहेत।
काजू बरोबरच आपण या भाजून घेऊया छानसर लालसर। चलो आपले काजू टरबूजाच्या बिया एकदम छान मी तळून घेतले आहे मंदाचेवर, खूप पण लालसर नाही करायचं। बिया तळताना उडतात जरा, जपून करा। मी आता ते बदामाच्या ग्राइंडरमध्ये ते एकत्र काढून घेते। थोडं थंड झालं की आपल्याला हे सगळं बारीक दळून घ्यायचं आहे, कारण म्हाताऱ्या माणसाला लाडू देत असाल तर त्यांना चावायला वगैरे त्रास नको व्हायला, म्हणून जरा बारीक दळून टाकलं लाडूमध्ये तर मग त्यांना पण चांगलं। चला कढईत पुन्हा आपण थोडं तूप टाकूया। आता आपण जे खारीक खोबरं बारीक करून घेतलंय ते आपल्याला थोडंसं भाजायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चापणा जाणवायला नको। थोडं मंद आचेवरच भाजा, दोनदा तीनदा करून भाजा, थोडं थोडं करून। आता हे मी छान भाजून घेते। थोडंसं लालसर भाजलं ते मग तुम्हाला दाखवते। चला खारीक खोबरं तुम्ही बघू शकता मस्त लालसर असं भाजून घेतलं आहे मी तुपावर। उरलेलं पण मी आता भाजून घेते खारीक खोबरं। थोडंसं तूप टाकून मंद आचेवर भाजा, नाही तर जळायला नको आपलं खारीक खोबरं। चला खारीक खोबरं असं मी भाजते, तिथंच मी थोडंसं असा जागा करून घेतली आहे, तिथं मी थोडंसं तूप टाकते। आता तुम्हाला वाटेल कशासाठी तूप टाकते, तर आपली जी खसखस घेतली आहे आपण ती नंतर तर आपल्याला अशी भाजता येणार नाही, नी ती सगळी कढईला चिटकून जाते, म्हणून आपण अशी ती खारकेमध्येच थोडीशी जागा करून तळून घ्यायची अशी याच्यात तुपामध्ये मस्त, आणि खारकेमध्ये एकत्र करून द्यायची खारीक खोबऱ्यामध्ये। मस्त मंद आचेवर भाजा, म्हणजे लाडू पण एकदम टिकतात पण भरपूर दिवस। चला आपलं खारी खोबरं खसखस छान भाजले गेलं आहे, तुम्ही बघू शकता इतकं मस्त लालसर मी भाजलंय छान, अगदी कमी गॅसवर भाजा हे। आता इकडं आपण कढईत जरा जास्त तूप टाकूया, आपल्याला पीठ भाजायचं आहे। आता पिठाला जरा जास्त तूप लागतं, पीठ पण मी दोनदा करून भाजते, एकदम भाजायला गेलं तो होणार नाही आपल्याकडून। आपल्याला लालसर मस्त पीठ भाजून घ्यायचं आहे, तूप सुटवतो मी मस्त पीठ भाजून घेते। आता तूप लागलं तर टाका, थोडं तूप लागणार मला वाटतंय। आता मी पीठ छान तूप सुटोस्तर भाजून घेते, मग तुम्हाला दाखवते। पीठ बघा आपलं छान मस्त कलर बदलतोय आपल्या पिठाचा, मी हळूहळू भाजते। आता पिठाला वेळ लागतो पण तसे लाडू पण आपले छान होणार आहे ना। आता मी सगळं पीठ असं भाजून घेते, मग तुम्हाला दाखवते। तर आपलं सगळं पीठ मी छान भाजून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता अगदी छान तूप सुटोस्तर मी एकदम हलकं झालं आहे आपलं पीठ मस्त। आता मी जिथं खारीक खोबरं काढलं होतं तिथंच खोबऱ्याला पीठ काढून घेते, नाहीतरी आपल्याला आता हे सगळं एकत्रच करायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं पीठ खूपच छान झालं आहे, असंच भाजा म्हणजे लाडू छान होता। थोडा वेळ लागतो पण तुम्ही तुमच्या आईंसाठी सासूबाईंसाठी आजारी माणसासाठी करत असाल तसे छान लाडू भाजले तर ते पण तुमचं नक्कीच कौतुक करतील। चला आपले काजू बदाम काही कलिंगडाच्या बिया छान जरा थंड होऊन गेलं आहे, आता मी हे बारीक वाटून घेते। चला आपले काजू बदाम तुम्ही बघू शकता, चालू बंद करून मिक्सर सारखं चालू नका करू, असं चालू बंद करून मस्त एकदम छान झालं आहे बघा। म्हातारे लोकं पण एकदम त्याच्याने खाऊ शकतील, दातं वगैरे ज्यांना नसतील तेही खाऊ शकतील असे लाडू।
हे लाडू खूप पौष्टिक असतात। चला काजू बदामची पावडर मी इथं काढून घेतलेली आहे, त्यास सगळ्यात एकत्रच टाकतोय आपण काढून। आता मी इथं डिंक जरा बारीक करून घेते, आपला डिंक छान फुलून गेला आहे। आता मी दोनदा करून हा बारीक दळून घेते, डिंक पण छान दळून घेतला आहे। चालू बंद करून, मिक्सर चालू बंद करून दळा, म्हणजे खूप पण एकदम। आता मी सगळं एकत्र काढून घेते डिंक पण। चला इथं मी सुंठाची बारीक वस्त्रगाळ पूड करून घेतलेली आहे, सुंठाचा तुकडा होता कांडून घेतला आणि बारीक गाळणीने गाळून घेतला। सुंठाची पूड नक्की टाका, बाहेर कोरोना वगैरे चाललं आहे, सुंठाची पूड टाकल्यामुळे सर्दी खोकला होणार नाही। एक जरी लाडू तुम्ही खाल्ला दिवसातून तरी खूप फरक पडतो। आता आपण थोडं आपलं पीठ वगैरे एक 5 मिनटं 10 मिनटं थंड होऊन गेलं आहे, त्यानंतर आपण आता याला साखर लावतो आहे। साखर तुमच्या आवडीनुसार घ्या, प्रत्येकाची चव वेगळी असते। तुम्ही जास्त गोड खात असाल जास्त साखर घ्या। चला लाडूचं मिश्रण आपण सगळं एकजीव करून घेऊया, सगळीकडे साखर लागली पाहिजे। आता मी सगळं एकत्र करून घेते, मग तुम्हाला दाखवते। चला आपलं लाडूचं मिश्रण मी छान मिक्स करून घेतलं आहे, नंतर हातानेच मिक्स करा, नाही तर नीट होत नाही, मग पीठ वेगळं राहून जातं। आणि साखर एकीकडं सगळं एकत्र मिक्स करायचं आपण। आणि आता आपण लहान लहान लाडू वळा, कारण उन्हाळा चालू आहे, एक छोटासा लाडू खाल्ला तरी भरपूर ताकदीचा लाडू आहे हा, तुम्ही बघू शकता। अगदी म्हाताऱ्या माणसापासून लहान मुलांपासून, आपण त्यात जाड काही ठेवलंच नाही की चावता येणार नाही। एकदम पौष्टिक लाडू झालेले आपले, आपल्याला अर्धा किलो तूप लागूनच गेलं आहे, तूप पाहिजेच, पण शरीराला तूप पाहिजेच। असे मी लहान लहान लाडू आता तयार करून घेते। चला आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता इतके सुंदर लुसलुशीत लाडू झालेले आहे आपले। आता हे लाडू मी माझ्या आईला खाऊ घालणार आहे। माझ्या आईचं आत्ताच 10-15 दिवसापूर्वी डोळ्यांचं ऑपरेशन झालं आहे। तुमच्या इथं कोणाचं ऑपरेशन वगैरे आजारी माणूस असेल, त्याची तब्येत सुधारण्यासाठी ताकद वाढण्यासाठी हे लाडू खूप उपयोगी आहे, नक्की करून बघा।